इथे मुलं जे नुसते खेळत आहेत तर हे शाळेत वगैरे जात नाहीत का? गावामध्ये शाळाच नाही म्हणून मुलं गावातच राहतात खेळत. ह्या शाळे आमच्या गावामध्ये सरपंच येते ते म्हणते शाळा खुलून देतो पण देतच नाही. मग त्यांना पुरते करते मग काही चिंताच नाही करत. किती मुलं आहेत तुम्हाला? दोन मुलं आहेत. शाळेत जातात? मोठा दुसरी मध्ये आहे, 8 वर्षाचा आहे तो. हा. आणि लहान 6 वर्षाचा आहे, तो घरीच राहतो. तो का घरी राहतो? अंगणवाडी नसल्यामुळे 2 किलोमीटर गाव पडते उठे, त्याच्यामुळे तो घरी राहतो. तुमच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळायला पाहिजे असं वाटत नाही का? वाटते ना. त्यासाठी कधी प्रयत्न केले नाही का? प्रयत्न केले पुष्कळदा, म्हटलं पण आम्ही ना त्यांना जीवनसत्व नाही भेटत, कोणतं ते शिऱ्याचे पुडे वगैरे ते नाही भेटत असं म्हटलं त्यांना, पण ते ऐकतच नाहीत. अंगणवाडी नाही आहे तर मुलांना काही येत बी नाही. मॅडम मग पहिलीत टाकल्याबरोबर म्हणते ह्या मुलांना येतच नाही म्हणते, उटीच्या मुलांना येते म्हणते. हे अंगणवाडीत जाते उटीतले मुलं. आमच्या गावले अंगणवाडीच नाही तर कुठं जाणार आहे? आमच्या गावात अंगणवाडी पाहिजे. महिला व बाल कल्याण प्रकल्प एकीकडे सरकार राबवत असते आणि प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे असं सरकारला वाटते, पण आपण हेटी गाव पाहिलं आहे, इथे 50 वर्षापासून लोक राहतात पण अजूनपर्यंत इथल्या कुठल्याही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाही. तर इथल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळायला पाहिजे, पोषक आहार मिळायला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी डोंगरे साहेब आहेत, त्यांना कॉल करून त्यांच्यावर दबाव आणूया. त्यांचा नंबर आहे 9890674 12. मी अलका माटे, महाराष्ट्र राज्यातून, नागपूर जिल्ह्यातून, इंडिया अनहर्डसाठी.